मंडळी, लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात धक्कादायक निकाल लागलेल्या मतदारसंघांपैकी बीड लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत राहिला. तिथं भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली होती. मतमोजणीत अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढतीमध्ये बजरंग सोनवणे यांनी अगदी थोडक्यात विजय मिळवला होता. येथील निवडणुकीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला होता, त्यामुळे येथे मराठा आणि ओबीसी असं स्पष्ट ध्रुवीकरण झालेलं दिसत होतं. तसेच त्याचे परिणाम निकालानंतरही दिसत आहेत. दरम्यान काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील बनलं असून नुकतीच परळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीमध्ये अजित पवार गटात असलेले मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर मागच्या शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री गोळीबार करण्यात आला होता. त्यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह 5 जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिसांनी रविवारी दाखल केला. त्या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक झाली आहे. मात्र बबन गीते हे तेव्हापासूनच फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान त्या हत्या प्रकरणानं परळी तालुका आणि परळी विधानसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालंय. तसंच त्या प्रकरणी वेगवेगळे दावेही केले जात आहेत. एकीकडे त्या प्रकरणामुळे बबन गीते हे अडचणीत सापडले आहेत, तर दुसरीकडे त्यांना मुद्दाम त्या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतोय. का? तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा आमदारकीवरचा दावा कमकुवत व्हावा म्हणून. पण नेमकं काय खरंय? खरंच राजकीय बदला म्हणून बबन गीते यांना त्या प्रकरणात अडकवलं जात आहे की खरोखर त्यांचा त्या गुन्ह्यात काही हात आहे? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असा. मंडळी, बबन गीते हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवं असलं तरी बीड आणि परळीमधील स्थानिक पातळीवरील ते प्रभावी नेते आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या प्रभावाखाली ते मोठे झाले होते. तसेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या सोबतही त्यांनी राजकारण केलं आहे. मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मोठं शक्तीप्रदर्शन करून ते शरद पवार यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे आगामी काळात परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार हे बबन गीत्यांना बळ देणार असं बोललं जात होतं. सद्यस्थितीत भाजपा आणि अजित पवार गट एकत्र असल्यानं परळीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत होण्याची शक्यता मावळली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून बबन गीते यांनाच उमेदवारी दिली जाणार असं बोललं जात होतं. त्यामुळे गीतेंकडे भावी आमदार म्हणूनही पाहिलं जात होतं. दरम्यान आता परळीतील सध्याची राजकीय गणितं पाहता तिथं मुंडे कुटुंबियांचं वर्चस्व राहिलेलं दिसत आहे. 2009 गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर येथून पंकजा मुंडे ह्या 2 वेळा निवडून आल्या होत्या. तर 2019 पंकजा मुंडेंचा पराभव झाला तरी त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे हेच इथले आमदार झाले होते. त्यामुळे आमदारकी ही मुंडे कुटुंबातच राहिली होती. यावेळी तर मुंडे विरुद्ध मुंडे लढतीची शक्यता कमी असल्यानं येथे धनंजय मुंडेंचा मार्ग सोपा वाटत होता. मात्र शरद पवार गटाकडून बबन गीते यांना मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे येथे चुरशीची लढत होण्याची शक्यताही वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर बबन गीते यांच्या राजकीय बळाबाबत बोलायचं झाल्यास बबन गीते हे परळीमध्ये स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष असून या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी परळी आणि आसपासच्या परिसरात आपला प्रभाव निर्माण केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या संघटनेचे लोकप्रतिनिधी निवडूनही आलेले आहेत. त्यामुळे भक्कम संघटन आणि कार्यकर्त्यांचं बळ त्यांच्या मागे असल्याचं दिसून येत आहे. परवा हत्या झालेले सरपंच बापू आंधळे हे सुद्धा बबन गीतेंचे जुने सहकारी होते. जनक्रांती संघटनेचे संस्थापक बबन गीते यांच्या पॅनलमधून मरळवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लढवून सरपंच झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. तर बबन गीते हे गतवर्षी मोठं शक्तीप्रदर्शन करत शरद पवार गटात गेले होते. शरद पवार यांनी त्यांची ताकद हेरून त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानं मुंडे कुटुंबीय, भाजपा आणि एकूणच महायुतीला मोठा धक्का बसलाय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज त्यांच्यापासून दुरावलेला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालाचा प्रभाव पडल्यानं तेथील विधानसभेची निवडणूक मुंडे कुटुंब आणि एकूणच महायुतीला जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत बबन गीतेंसारखा उमेदवार विरोधात उभा राहिला असता तर परळीतील निवडणूक कमालीची चुरशीची झाली असती. मात्र अशी शक्यता दिसत असतानाच घडलेल्या हत्या प्रकरणामुळे सगळी समीकरणं बदलून गेली आहेत.
तसेच या हत्येचा आरोप बबन गीतेंवर झाल्यानं त्यांची येथील उमेदवारीसाठीची दावेदारी कमकुवत झाली आहे. मात्र आता या हत्या प्रकरणात बबन गीतेंवर झालेल्या आरोपांमुळे शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंना लक्ष्य करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांच्या राईट हँडने बबन गीतेंना अडकवलं असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. तसेच परळीमध्ये धनंजय मुंडेंचं खूप काही चालतं असं नाही, त्यांचे राईट आणि लेफ्ट हँडच परळी चालवतात. त्यांच्या वतीनं काही करण्यात आलं का हे पाहिलं पाहिजे. बबन गीतेंनी परळीत झालेलं बोगस मतदान समोर आणलं होतं, त्या रागातून काही झालंय का हे पाहिलं पाहिजे असा दावा करत रोहित पवार यांनी संशयाची सुई धनंजय मुंडे यांच्याकडे वळवली होती. आता बबन गीते या प्रकरणात अडकल्यानं त्यांचा परळीतील उमेदवारीवरचा दावा कमकुवत झाल्यानं त्याचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना फायदा होणार आहे. हे खरंच असलं तरी बबन गीतेंना अडकवण्याचा हा कट आहे असं म्हणता येणार नाही, कारण तसे अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. सध्या तरी पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीत आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार झाल्याचं म्हटलं आहे. मात्र त्या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर सत्य काय आहे हे समोर येणार आहे. मात्र हत्या प्रकरणावरून सध्या बबन गीतेंची इमेज डॅमेज झालेली आहे हे नक्की. त्याचा येत्या विधानसभा निवडणुकीवर नेमका परिणाम होईल हे देखील नक्की आहे. तसंच रोहित पवार यांनी केलेल्या विधानामुळे परळीमध्ये निर्माण झालेली संतापाची भावना धनंजय मुंडेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. तसेच आगामी निवडणुकीत त्याचा धनंजय मुंडेंना फायदाही होऊ शकतो. मात्र तोपर्यंत हे हत्या प्रकरण कोणती वळणं घेतं हे पाहावं लागेल. आता हत्या प्रकरणात बबन गीतेंना खरोखरच गोवण्यात आलं आहे का की त्यांच्या काही वैयक्तिक वादातून ही हत्या प्रकरण घडलं आहे. रोहित पवार यांनी धनंजय मुंडेंच्यावर केलेले आरोप हे खरे आहेत की राजकीय टीकाटिप्पणीतून केलेले आहेत, याबाबत तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.